मित्रांनो, आपण मागच्या भागामध्ये पायथागोरस थेरम बद्दल माहिती घेतली. आज आपण पायथागोरस ट्रिपलेट काय याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. पायथागोरस ट्रिपलेट, ट्रिपलेट म्हणजे काय? ट्रिपलेटचा अर्थ काय? ट्राय, ट्राय म्हणजे काय? तीन. आता ट्रिपलेट म्हणजे काय? त्याच्यामध्ये येणाऱ्या संख्यांचा समूह, म्हणजे तीन संख्यांचा समूह. तो काय तो आपण या ठिकाणी पाहू. इन अ ट्रिपलेट ऑफ नॅचरल नंबर्स, म्हणजे दिलेल्या त्या त्रिकुटामध्ये नैसर्गिक संख्या असतील. द स्क्वेअर ऑफ द बिगेस्ट नंबर इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द अदर टू नंबर्स. मी त्या त्रिकुटामध्ये जी सगळ्यात मोठी संख्याचा वर्ग हा उरलेल्या दोन संख्यांच्या वर्गाच्या बेरजेचा समान असेल, यालाच आपण पायथागोरस ट्रिपलेट म्हणून त्याला त्या ठिकाणी म्हणतो. म्हणजे पहा, दिलेल्या तीन संख्यांचा समूह दिलेला असेल, त्या तीन संख्यांच्या समूहामध्ये जी सगळ्यात मोठी संख्या असेल तिचा वर्ग करायचा, आणि नंतर उरलेल्या दोन संख्यांचा वर्ग करून त्यांची बेरीज करायची. म्हणजे मोठ्या संख्येचा वर्ग आणि उरलेल्या दोन संख्यांच्या वर्गाची बेरीज ही समान असेल तर ते पायथागोरस जे ट्रिपलेट आहेत किंवा पायथागोरस जे त्रिकुट आहेत असं आपण त्या ठिकाणी म्हणणार आहोत. इफ द लेंथ ऑफ द साइड ऑफ ए ट्रायंगल फॉर्म सच अ ट्रिपलेट, देन द ट्रायंगल इज अ राइट एंगल ट्रायंगल. समजा त्या त्रिकोणातील संख्या या त्रिकोणाच्या बाजू असतील आणि त्यांचं जे त्रिकोण, म्हणजे त्रिकोणाच्या बाजू असतील, ट्रिपलेटचं जे समाधान करत असतील, तर तो त्रिकोण हा काटकोन त्रिकोण असेल असे आपण त्या ठिकाणी म्हणणार. आपण एका एक्झाम्पल या ठिकाणी पाहू. डू द नंबर्स फॉर्म पायथागोरियन ट्रिपलेट. खाली एक आपल्याला त्रिकुट दिलेलं आहे, त्या त्रिकुट हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे किंवा नाही हे आपण या ठिकाणी ओळखू. 3, 4, 5 म्हणजे या ठिकाणी आपल्याला तीन संख्यांचा समूह दिलेला आहे. मग सगळ्यात अगोदर आपण या ठिकाणी काय करू, सगळ्या संख्यांचा आपण या ठिकाणी स्क्वेअर घेऊ. 3² = 9, 4² = 16, 5² = 25. आता या ठिकाणी बिगेस्ट नंबर कोणता? या ठिकाणी 5 स्क्वेअर इज 25, आणि स्मॉल नंबर कोणकोणते? या ठिकाणी 3 आणि 4. आता या ठिकाणी या दोघांच्या वर्गांची बेरीज आपण घेऊ. 3² + 4² = 9 + 16 = 25. म्हणजे पहा, लहान दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज सुद्धा ही 25 येते आणि बिगेस्ट नंबरचे सुद्धा स्क्वेअर हा 25 येते. म्हणजे काय झालंय, दोघं हे सारखे होत आहे, समान होत आहे. म्हणजे 3, 4, 5 हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आणि 3, 4, 5 ह्या काटकोन त्रिकोणाच्या सुद्धा, राईट अँगलच्या सुद्धा साईड आहेत असं त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल.